जातपात, धर्म, भाषा, प्रांत यांचे राजकारण न करता त्या पलीकडे जाऊन लोकसहभागातून विकासाची कामे झाली पाहिजेत, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास, जलसंधारण आणि महिला तसेच बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. मावळ तालुक्यातील दुर्गम डोणे गावात त्या बोलत होत्या. कोणतीही शासकीय मदत न घेता लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानाने केवळ 6 महिन्यात डोणे गावाचा कायापालट केला आहे. विविध विकास कामांचे लोकार्पण पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित राहिलेल्या डोणे गावात सार्वजनिक स्वच्छतागृहे, अंतर्गत रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा आणि मंदिरांचे सुशोभीकरण, स्मशानभूमीचा विकास लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानाच्या प्रयत्नातून अवघ्या 6 महिन्यात करण्यात आलाय. दुष्काळामध्ये मी काम करतो, दुष्काळाच्या जिल्ह्यामध्ये जन्म घेतला आणि दुष्काळाला जवळून बघितलंय. शेतकऱ्यांसाठी मी लढलोय आणि शेतकरी हा माझ्या विकासाचा, माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. त्यांच्यावर काम करत करत मुंडे साहेब इथवर पोहोचले. जेव्हा त्यांना खातं मिळालं ग्राम विकास, बाळांनी सांगितलं, साहेबांनी स्वतःहून फोन करून सांगितलं की प्रस्ताव तयार करा. असा नेता आपल्याला लाभला. मी हा नेता पिताच होता, एवढी आपली काळजी करणार. त्यांनी सांगितलं, त्या 26 मेला त्यांनी शपथ घेतली आणि 3 जूनला त्यांचं निधन झालं. या 26 मे ते 3 जून या काळात त्यांनी जी स्वप्न महाराष्ट्रासाठी बघितली आहेत, त्यातलंच एक स्वप्न जलयुक्त शिवार आहे आणि आज आम्ही ते सत्याचित आहोत. मला त्यांनी सांगितलं, आपण दुष्काळी भागात जन्म घेतलाय, पंकजा या शेताच्या शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी दिल्याशिवाय शेतकऱ्यांची आत्महत्या थांबणार नाही, शेतीला यश येणार नाही. या गावामध्ये फिरणाऱ्या माझ्या माता भगिनींच्या डोक्यावरची घागर खाली ठेवायसाठी मला काम करायचंय, हे त्यांचं स्वप्न मी प्रत्यक्षात उतरव. 2009 साली मी जेव्हा आमदार झाले तेव्हा 2010 साली प्रचंड दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा साहेबांनी सांगितलं, सरकार तर पैसे देत नाही, कारण तुम्हाला जे पैसे त्रास देतात ते आम्हालाही त्रास देतात. होते आता नाही, त्यांनी मावळला, त्यांनी त्रास दिला, त्यांनी तुम्हाला त्रास दिला, त्यांनी आम्हालाही त्रास दिला. पैसेच मिळू द्यायचे नाही मुंडे साहेबांना, बजेटच नाही. ठीक आहे साहेब म्हणले, आपण लोकसहभागातून काम सुरू करू. आणि तेव्हा आम्ही ओढे नाले खोदून बंधारे बांधले आणि तेव्हा आम्ही हे काम सुरू केलं 2010-11 साली आणि आज त्याचं जलयुक्त शिवारमध्ये रूपांतर झालं. स्वतः आमच्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी जेव्हा खाते वाटप केलं तेव्हा त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं, पंकजा तुझ्या सगळ्यात आवडीचं खातं तुला देत आहे जलसंधारणाचं, त्याच्यात तुला काम करायला आवडतं. आणि जेव्हा जलयुक्त शिवारवर आम्ही चर्चा केली, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या योजनेला परवानगी दिली आणि स्वतः जिल्हा प्रत्येक जिल्ह्यात ते फिरले आणि या योजनेचा प्रचार केला. ह्या राज्यामधल्या 70,000 कोटी जनतेचे खाऊन एकही थेंब पाणी न देणाऱ्या राज्यकर्त्यांना काय करणार ना शेतकऱ्यांची वेदना, की शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेतलेला नाटक. प्रसार माध्यमांशी बोलताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे नेहमी शेतकऱ्यांच्या विकासासाठी लढले आणि त्याचाच वसा मी पुढे घेऊन जात आहे. मागील सरकार हे कोणत्याच योजनेसाठी पैसे देत नव्हते, तेव्हापासून गोपीनाथ मुंडे हे लोककर्जातून गावांचा विकास करू लागले आणि हेच धोरण पुढे करून आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हे सरकार पुढे सरसावून विविध योजना देत आहे. सरकारच्या माध्यमातून अनेक योजना करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये जलयुक्त शिवार, ग्राम सडक योजना, शेतकरी आत्महत्या विमा योजना करण्यात आल्या आहेत. यावर्षी सरकार 30,000 किलोमीटरचे गावातील रस्ते पूर्ण करणार असल्याचंही त्या म्हणाल्या. शेतकरी अपघात विमा योजना असेल, शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव देणं असेल, हे खरं शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीचं पाऊल आहे. नुसतं एखादं कर्ज एखादं माफ करणं हे केवळ त्याच्यातून साध्य होणार नाही आणि म्हणून आम्ही एक असा 5 वर्षाचा प्रोग्रामच तयार केलेला आहे. 5 वर्षामध्ये जवळपास 28,000 गावं आम्ही दुष्काळमुक्त करणार आहोत या महाराष्ट्रातली. आणि या 5,000 प्रत्येक वर्षी 5,000 गावांना एकत्र घेऊन टँकरमुक्त गावं करण्याचं अभियान आम्ही राबवणार आहोत. त्याच्यामुळे दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी विविध पातळीवर योजना राबवून शेतकरी कसा सक्षम होईल, महाराष्ट्र कसा दुष्काळमुक्त होईल, कसं पाणी प्रत्येक शिवारात जाईल, याच्यासाठी आम्ही प्रभावी पावलं उचलतच आहोत. त्यामुळे विरोधकांना काही बोलायला नसल्यामुळे त्यांनी हा आरोप जरी केला असेल तरी आमचा 5 वर्षाचा हा प्लॅन आहे आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्र केल्याशिवाय आम्ही अगदी अजिबात शांत बसू शकणार नाही.